तर राणा दाम्पत्याकडून पोलीस कोठडीत रात्रभर हनुमान चालीसा पठण करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. राणा दाम्पत्याचं कोठडीत रात्रभर 101 वेळा त्यांनी हनुमान चालीसा पठण केल्याची माहिती पुढे येत आहे. सांताक्रूज मधील पोलीस कोठडीत रात्रभर त्यांनी हनुमान चालीसा पठण केलेलं आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी प्रणय निर्माण आता आपल्या सोबत आहे. तर प्रणय, मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचण्याचं आव्हान दिलेलं होतं, ते शक्य नाही झालं, अटक झाली आणि आता त्यांनी पोलीस स्टेशन मध्येच म्हणजे कोठडीतच रात्रभर हनुमान चालीसा वाचल्याची माहिती पुढे येत आहे. आणखी काय तपशील? नक्की सौरभ, आपल्याला माहितीच आहे की कालचा जो संघर्ष होता तो खूप सगळीकडे पाहायला मिळाला आणि खासदार नवनीत राणा ही पोलिसांवर खूप आक्रमक झालेल्या काल आपल्याला सगळ्याला चित्रीकरणमध्ये पाहायला मिळालं. आणि त्यांना जेव्हा खार पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले तेव्हा तिथे रात्री 2 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये होते. त्यानंतर रात्री त्यांना सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये हलवण्यात आलं आणि खासदार नवनीत राणा यांच्याकडून आपल्याला जी माहिती मिळालेली ती अशी की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली पोलिसांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यामुळे आम्हाला सांताक्रूज पोलीस स्टेशनच्या कोठडीत रात्रभर ठेवण्यात आले आणि यावेळी आम्ही रात्रभर 101 वेळा हनुमान चालीसाचं पठण केलं असं खासदार नवनीत राणाच्या यांच्याकडून आपल्याला ही माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी जर पाहिलं तर आता शिवसेना आणि राणा दाम्पत्य हे वाद आता नक्कीच आता कोणतं स्वरूप पुढे येईल आणि कुठे जाईल हा वाद हे पाहणं आता महत्वाचं ठरेल. सौरभ, धन्यवाद प्रणय या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.